मनुष्यात आणि निसर्गात परिवर्तन घडवणारी परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व आणि कथा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। प्रत्येक एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व आहे। हिंदू धर्मातील सर्व सण वार उत्सव व्रत वैकल्ये ही निसर्गाशी निगडीत आहेत। 25 सप्टेंबर रोजी सोमवारी परिवर्तनी एकादशी आहे। ही एकादशी पद्मा एकादशी या नावानेही ओळखली जाते। या एकादशी मागे काय कथा आहे ती जाणून घेऊ आणि तिचे व्रत महात्म्य समजून घेऊया। या एकादशीची एक विशेष कथा आहे ती अशी। फार पूर्वी सूर्यवंशी राजा मांधाना यांच्या राज्यावर अनावृष्टीचे संकट ओढवले। त्यावेळी त्याने अंगिरा ऋषींना यावर उपाय विचारला। त्या ऋषींच्या सांगण्यावरून राजाने मनोभावे पद्मा एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले। परिणामी पाऊस पडून दुष्काळाचा संकटाचे निराकरण झाले। राजा आणि प्रजा दोघं सुखी झाले। असे परिवर्तनी एकादशीचे महत्त्व आहे। हे व्रत करण्यासाठी व्रतकर्त्याने प्रांतकाळी शुचीभूत होऊन भगवान श्री विष्णूंची यथासांग पूजा करावी। पूर्ण दिवसाचा उपास करून रात्री नाम संकीर्तन करीत जागरण करावे। एकादशीला इतर एकादशीप्रमाणे भोजन करून उपास सोडावा। या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला विजया एकादशी असेही म्हणतात। या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। या विजया एकादशीच्या मुहूर्तावर वामनाची पूजा करण्याची प्रथा आहे। दुसऱ्या दिवशी अन्नदान करून या व्रताची पूर्तता केली जाते। धन्यवाद।